नमस्कार शेतकरी मित्रांनो सुयश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण यू पी एल कंपनीच्या नवीन लॉन्च झालेल्या तसेच मार्केटमध्ये नवीन आलेल्या ट्रीडियम या बुरशीनाशकाविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत ट्रीडियमचे वापरण्याचे प्रमाण असेल वापरण्याची योग्य वेळ असेल त्याच्यामध्ये आपणाला कोणकोणत्या केमिकल घटकांचं मिक्सचर हे पाहायला मिळते तसेच ते कोणकोणत्या रोगांना कंट्रोल करते त्याचा वापर आपण कोणकोणत्या पिकांमध्ये कोणत्या स्टेजेसनुसार कशा पद्धतीने करू शकतो या सगळ्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत तसेच ट्रीडीएमचा वापर केल्यामुळे आपणाला आपल्या पिकामध्ये झालेला बदल असेल किंवा पाहायला मिळलेला रिझल्ट असेल हा कशा पद्धतीने पाहायला मिळतो याच्याबद्दलसुद्धा आपण चर्चा करणार आहोत तर चला आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया ट्रीडियम की जे आत्ता आपणाला यू पी एल कंपनीचे नवीन लॉन्च झालेले किंवा नवीन आत्ता मार्केटमध्ये आलेले प्रोडक्ट पाहायला मिळते की ज्यामध्ये आपणाला तीन केमिकल घटकांचं कॉम्बिनेशन की पाहायला मिळतं त्याच्यामध्ये पहिला घटक हापनाला आपणाला हापनाला ट्रॉबेन चार पॉईंट सात टक्के त्याच्याबरोबर मँकोजेप हापनाला एकोणसाठ पॉईंट सात टक्के तसेच टेबिकोनॅझॉल हापनाला आपणाला पाच पॉईंट सहा टक्के डब्ल्यू जी म्हणजेच आपणाला व्हेजिटेबल ग्रॅन्युअल या फॉर्म्युलेशनमध्ये आपणाला पाहायला मिळतो मार्केटमध्ये आपणाला तीन केमिकल घटकांचं किंवा तिने एकत्रितरित्या बुरशीनाशकांचं कॉम्बिनेशन हे पहिल्यांदा आपणाला यू पी एल कंपनीचं पाहायला मिळतं की ज्यामुळे आपल्याला आपल्या पिकामध्ये आलेले बुरशीजन्य रोग असतील की ज्याच्यामध्ये आपण भाजीपाला पीक असेल द्राक्षासारखं पीक असेल कांद्यासारखं पीक असेल किंवा इतर पिकांमध्ये सुद्धा आपण बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी आपण ट्रेडियमचा वापर करू शकतो तर हे कोणकोणत्या बुरशीजन्य रोगांना कंट्रोल करते तसेच याचा वापर आपण कोणकोणत्या पिकाबद्दल कोणकोणत्या पिकामध्ये आपण करू शकतो याच्याबद्दल आपण आता माहिती जाणून घेऊया याचा वापर आपण टोमॅटो असेल वांगे असेल काकडी असेल दुधीभोपळा असेल कारला असेल दोडका असेल आल्यासारखं पीक असेल या सर्व पिकामध्ये आपण याचा वापर बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी आपण करत असतो मिरचीसारख्या पिकामध्ये आपण अँथ्रॅक्नोजा असेल कांडीकरपा असेल याच्या नियंत्रणासाठी करू शकतो टोमॅटोसारख्या पिकामध्ये आपण स्पॉट असेल तसेच लवकर येणारा करपा उशिरा येणारा करपा तसेच आपणाला फळावर येणारे किंवा देठावर येणारे डाग याच्या नियंत्रणासाठी आपण ट्रिडियमचा वापर करू शकतो द्राक्षासारख्या पिकामध्ये आपण डावणी मिळ पावडर मिळ तसेच करप्याच्या नियंत्रणासाठी आपण ट्रीडियमचा वापर करू शकतो तसेच आपण वेलवर्गीय पिकामध्ये आपण डावणी मिळवू पावडर मिळ याच्या नियंत्रणासाठी आपण ट्रीडियमचा वापर करू शकतो याच्यामध्ये आपल्याला या तीन केमिकल घटकांचं कॉम्बिनेशन पाहायला मिळतं की ज्यामुळे आपणाला करपा असेल डावणी असेल भुरी असेल तसेच इतर म्हणाल तर फळावर येणारे किंवा पानावर येणारे स्पॉट असेल किंवा टिक्का रोग असेल याच्या नियंत्रणासाठी सुद्धा आपण ट्रीडियमचा वापर करू शकतो म्हणजेच आपणाला एका फंगी साईडमध्ये बऱ्याचशा रोगांचे चांगल्या प्रकारे आपल्याला कंट्रोल मिळालेलं पाहायला मिळतं मग त्याच्यामध्ये तुम्हाला डावनी मिळू पावडरी मिळू तसेच अर्ली ब्लाईट लेट ब्लाईट बॅक्टेरियल ब्लाईट याच्यासुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण हे मिळालेलं पाहायला मिळतं भारतासारख्या पिकामध्ये आपण ब्लास्ट असेल किंवा रस्ट असेल याच्या नियंत्रणासाठी वापर करू शकतो आल्यासारख्या पिकामध्ये शेंडा करपणे किंवा पानावर स्पॉट पडून तो पसरत जाणे यासारखे जे आपणाला समस्या जाणवतात त्याच्यावर सुद्धा आपल्याला चांगलं नियंत्रण पाहायला मिळतं फ्लॉवर असेल कोबी असेल की ज्याच्यामध्ये आपणाला पानावर येणारा करपा असेल याच्या नियंत्रणासाठी सुद्धा आपण ट्रिडीयमचा वापर करू शकतो तर याचा वापरण्याचं प्रमाण काय किंवा कशा रीतीने वापर करावा की ज्यामुळे आपल्याला चांगल्या पद्धतीने रिझल्ट आपल्या पिकामध्ये पाहायला मिळेल ट्रिडीयमचं हे वापरण्याचं प्रमाण आए, हे आपणाला प्रति एकरसाठी ऐंशी आठशे ग्रॅम आपणाला वापरायचं आहे तसेच पंधरा ते सोळा लिटरच्या पंपासाठी आपणाला ऐंशी ग्रॅम ट्रेडियमचा वापर करायचा आहे तसेच हे डब्ल्यू जी फॉर्म्युलेशन असल्यामुळे आपणाला तसेच प्रमाण जास्त असल्यामुळे आपणाला व्यवस्थितरित्या फिरगळून घेऊन आपणाला व्यवस्थित कवरेज मिळेल अशी जर फवारणी केली तर आपणाला एका फवारणीमध्ये चांगल्या प्रकारे जे आपल्या पिकामध्ये रोग असतील त्याच्यावर आपणाला चांगल्या पद्धतीने कंट्रोल किंवा नियंत्रण मिळालेलं आपणाला पाहायला मिळतं याचं मार्केटमध्ये पॅकिंग हा आपणाला चारशे ग्रॅम आठशे ग्रॅमच्या स्वरूपात आपणाला अवेलेबल आहे आपल्या गरजेनुसार आपण पॅकिंग घेऊ शकता तसेच आपणाला प्रतिपंपासाठी आपणाला ऐंशी ग्रॅम ट्रेडियमचा वापर करायचा आहे व त्याच्यासोबत आपण एखादा सिलिकॉन बेस्ड स्प्रेडर स्टिकर वापरू शकतो इतर कोणतंही केमिकल असेल मग त्याच्यासोबत तुम्ही एखादं कीटकनाशक असेल किंवा इतर पी जिअर टॉनिक याच्याबरोबर आपल्याला वापरायचं नाही कारण का याच्यामध्येच आपल्याला तीन केमिकल घटकांचं कॉम्बिनेशन पाहायला मिळतं त्याच्यामध्ये आपण इतर कॉम्बिनेशन केलं तर आपल्याला पाहिजे तसा रिझल्ट पाहा पाहायला मिळणार नाही तर चला आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा तसेच जर आपण चॅनेलला प्रथम आला असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा धन्यवाद